नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडॅग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कापूस पिकामध्ये आता सध्याची आमच्याकडं परिस्थिती आहे की जी पाणी देण्याची वेळ आली आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केली की आमच्याकडं पाऊस थांबत नाही आहे मग त्याच्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे तर जास्त पाऊस ज्या ठिकाणी पडतो आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असेल त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळं कोणताही क्षण तुम्ही या व्हिडिओचा चुकू नका आणि तसेच तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन ठेवा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये खूप कमी ठिकाणी असं आहे की खूप जास्त पाऊस पडतो आहे आणि कापूस पिकासाठी जर सारखा पाऊस पडतो आहे आणि खूप पाऊस पडतोय तर तोसुद्धा अतिशय घातक ठरू शकतो तर तुम्ही जर इथं पाहिलं तर या ठिकाणी आपण बेड केलेले आहेत म्हणजे अगोदर जी, जी लागवड आहे ही, ही सरीमध्ये केली होती त्याच्यानंतर एक बैल मशागत एक पहिली बैल मशागत करताना पहिलं व्यवस्थापन त्यानंतर दुसरी ट्रॅक्टरने मशागत केली त्यावेळेस दुसरं व्यवस्थापन दोन महिन्यामध्ये आपण दोन मशागती करून आता माती वगैरे लावून खत व्यवस्थापन केले तर तुम्ही जर असा बेड केला असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं थोडंसं म्हणजे काळजी तुमची कमी होते कारण का तर ज्या वेळेस आपली कपाशी जी आहे ही बेडवर जाते त्यावेळेस बऱ्यापैकी पाण्याचा किंवा अतिशय जास्त पावसाचा जो परिणाम होतो त्याच्यापासून आपली बरीचशी झाडं वाचली जातात जर तुम्हाला मशागत करायला वेळ मिळाला नसेल आणि पाऊस खूप जास्त पडतो आहे तर काही काळजी तुम्हाला घ्यायची आणि त्याच्यासोबत काही डोस देणार आहे मी तुम्हाला जे तुम्हाला द्यायचे आहेत तर सगळ्यात पहिलं तुमची कापूस तुमचं कापूस पीक जे आहे जर आता पिवळं पडायला लागलं असेल तर सगळ्यात पहिलं त्याची मुळं पहा कोणत्याही एक झाड जे तुम्हाला पिवळं दिसते त्याचे मुळं चेक करायचे जर त्याचे मूळ जे आहे लवचिक झालं असेल किंवा सडायला लागलं असेल तर सगळ्यात पहिलं आपल्याला हायड्रोजन पेरॉक्साईड पन्नास टक्के याची ड्रिंचिंग करायची पेरॉक्साईड जर तुमच्याकडे मिळत नसेल तर चांगल्या प्रतीचं एक बुरशीनाशक जे आपल्याला ड्रिंचिंग करायचं आहे याच्यामध्ये तुम्ही फा फार महागडं घेण्याची गरज नाही आहे साफ किंवा एम पंचेचाळीस हे बुरशीनाशक घ्यायचे एकरी एक किलो बुरशीनाशक आपल्याला त्याच्यासाठी लागणार आहे एक किलो बुरशनाशक त्याच्यासोबत मायकोरायझा किंवा ह्युमिक तुम्हाला जे मिळतंय ते घ्या त्याची ड्रिंचिंग करा किंवा याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला रासायनिककडे जायचं नसेल तर सगळ्यात चांगला उपाय जो आहे ट्रायकोडर्मा सुडोमॉनस या दोन्ही बुरशी घ्यायच्यात जर पाच बिलियनचा काउंट असेल तर दोनशे ग्रॅम ट्रायकोडर्मा दोनशे ग्रॅम सुडोमॉनस त्याच्यासोबत मायकोरायझा हे तिन्ही मिक्स करायचंय आणि मुळाजवळ सोडून द्यायचंय यामुळं काय होईल की जी काही बुरशी खाली लागली ती बुरशी लवकरात लवकर मरून जाईल अतिशय म्हणजे रासायनिक बुरशीनाशकापेक्षा सुद्धा ट्रायकोडर्मा आणि सोडोमोनाचा जो रिझल्ट आहे हा लवकर मिळतो आणि मायकोरायजामुळे काय होतं की गाजर मुळांची वाट लवकर होते जी मुळं सडायला लागली तिथून नवीन मुळं तयार होतात परिणामी त्यांचा जो स्ट्रोक बसलेला असतो किंवा जी सड असते ती थोडीशी कमी कमी होत जाते आणि परिणामी आपलं पीक वाचतं आता त्याही अगोदर आपल्याला आणखी एक काम करायचं आहे जर तुमच्या क्षेत्रामध्ये पाणी साचत असेल किंवा पाऊस होतोय आणि पाणी बाहेर जात नाही आहे तर पहिली गोष्ट ते पाणी बाहेर काढून द्या जेणेकरून कायमस्वरूपी ओलावा आपल्या जमिनीमध्ये राहणार नाही हा जो डोस तुम्हाला ड्रिंचिंगमधून सांगितला आहे तो जर दिला एकतर त्याच्यामध्ये तीन ऑप्शन आहेत पहिलं हायड्रोजन परॉक्साईड पन्नास टक्के देऊन त्याच्यामध्ये चांगल्या प्रतीचं बुरशनाशक ह्युमिक किंवा मायकोरायझा याचं ड्रिंचिंग करा अगोदर हायड्रोजन पेरक्साईड घ्यायचं हायड्रोजन पेरॉक्साइड घेतल्यानंतरच पुढचा रासायनिक डोस घ्यायचा आहे कारण हायड्रोजन पेरॉक्साइड काय करतं तर, तर आपलं सगळं जे काही काही झाड आहे पूर्णपणे सॅनिटाईज करून टाकतं म्हणजे बुरशी असेल किंवा इतर काही फ्युजेरियम वगैरे असेल तर ती प्रॉपरली धुवून जाते आणि धुवून गेल्यानंतर आपल्याला पुढचं ट्रीटमेंट करायची असते ती म्हणजे प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह दोन्ही पण त्याच्यासाठी मग पुढचा रासायनिक घेऊ शकता किंवा ऑर्गॅनिक घेऊ शकता ऑर्गॅनिकमध्ये ट्रायकोसुडो आणि मायकोरायझा हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहिती नाही की ट्रायकोडरमधे सुडोमोनस कुठं मिळेल तर मित्रांनो तुम्ही साधं गुगल जे आपलं आहे क्रोम उघडून गुगलवर जा गुगलवर जाऊन फक्त ट्रायकोडरमधे सुडोमोनस हे सर्च करा तुम्हाला बऱ्याचशा कंपन्यांचे होम डिलिव्हरी मिळतात तर ते तुम्हाला तिथं मिळून जाईल म्हणजे तुम्हाला फारसं काही शोधण्याची गरज नाही आहे जर दुकानामध्ये मिळत नसेल तर लगेच मागून घ्या त्याचाही तुम्हाला फायदा होईल आणि लवकरात लवकर तुम्हाला ते मिळून पण जाईल हे काही तीन आपल्याला ऑप्शन करायचे आहेत त्याच्यानंतर एक आपल्याला फवारणी पण देणं गरजेचं आहे कारण ज्या श जमिनीमध्ये आपलं पाणी खूप साचतं आहे अशा जमिनीमध्ये आपल्याला पातेगळ झाडाला पिवळेपणा हा अतिशय जास्त प्रमाणात जाणवतो हे जर जाणवत असेल तर शक्यतो इसाबियनची फवारणी करा जर इसाबियन महाग जात असेल तर चांगल्या प्रतीचं चा ऐंशी टक्के कमीत कमी ॲम्युनॅसिड -कमी घ्या ॲम्युनॅसिडमध्ये पण ऑर्गॅनिक प्रोटीन्स ऑर्गॅनिक ॲसिड्स वगैरे जर असेल तर त्याचा इफेक्ट आणखी चांगला मिळतो आणि रिझल्टही चांगला मिळतो तर या फवारणीमधून आपल्याला फवारणी चांगल्या प्रतीची करायची आणि साधारणतः पुढची जी अमावस्या येणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं टॉनिक वापरायचं आहे आणि शक्यतो पाणी आपल्या क्षेत्रामध्ये साचणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा धन्यवाद